खासदार विनायक जी राउत साहब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने 27 तारखेला गुरुवारी मुंबई गोवा महामार्गाचा जे काम रखडलंय परशुराम ते वाकेड या 3 टप्प्यातल्या कामाचं गेली 5 वर्ष हा रस्ता होतोय नाही होतोय, काम सुरू होतं मध्येच बंद पडतं, ह्याच्या निषेधार्थ आघाडीचे सर्व नेते विनायक राऊत, स्थानिक आमदार शेखर निकम, भास्करराव जाधव, काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादीचे सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, या सर्व आघाडीच्या 3 घटक पक्षांचे सर्व कार्यकर्ते 27 तारखेला सकाळी 10:30 वाजता आपला जो पॉवर हाऊस नाका आहे त्या पॉवर हाऊस नाक्यावरती मुंबई गोवा महामार्गाचं रस्ता रोको आंदोलन आपण पुकारलेलं आहे. आणि हे आंदोलन फक्त चिपळूणमध्ये नसताना संबंधित सर्व संगमेश्वर तालुका असेल, रत्नागिरी तालुका, लांजा आणि राजापूर या 5 ठिकाणी एकाच दिवशी हे होणार आहे. आणि हे सर्व आघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात, संबंधित ठेकेदारांच्या विरोधात हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे. या संदर्भात याआधी पूर्वी सर्व प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद आपल्यासमोर झाली होती, फक्त त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेला माझे सहकारी आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत शेटखताते, तालुका प्रमुख माझे सहकारी प्रतापराव शिंदे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे लियाकत शहा शहराध्यक्ष, शहराध्यक्ष मिलिंद काकडे आणि अन्य सर्व पदाधिकारी या संपूर्ण रस्ता रोको आंदोलनाची या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून एकत्रित मी या सर्वांच्या वतीने चिपळूणच्या सर्व नागरिकांना आवाहन करतोय की गेली 5 वर्ष जी आपल्या या मुंबई गोवा हायवेमुळे जी आपल्याला त्रास झाला आहे आणि ती तो झालेला त्रास आपल्याला हा दिल्लीपर्यंत पोचवायचा आहे, त्यासाठी सर्वांनी आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी या आघाडीच्या वतीने या सर्वांना नागरिकांना आवाहन करतो आहे. कारण आपल्याला हीच वेळ आहे, आपण कोकणवासियांनी खूप सहनशीलता केलेली आहे, आपल्या मागून समृद्धी हायवे झाला तोसुद्धा पूर्ण होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, तरी पण या संपूर्ण पनवेलपासून गोव्यापर्यंत हे आपले जे चिपळूण आणि पुढचे जे 2 पॅच आहेत हे आपले अजूनही 50-60% काम झालेलं नाही. चिपळूण शहरातला जो उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूल सुरुवातीला काम केलं, खड्डे मारले, त्याला गर्डर लावून ठेवलेलं आहे, तो पहिला कॉन्ट्रॅक्टर होता तो गेला, पळून गेला. यापूर्वी सुरुवातीला इथे चेतक कंपनी काम करत होती, नंतर ईगल कंपनी आली, आता असं ऐकलं जातं की ईगल पण जाते. ही जी काही चाललेली क्रूर चेष्टा आहे आपल्या ह्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांची, त्याच्या विरोधात आपण हे आंदोलन पुकारलेलं आहे. कारण हा रस्ता व्हावा म्हणून सुरुवातीला आपणच पत्रकारांनी मला वाटतं कशेडी घाटाच्या घाटमाथ्यावरती आपण आंदोलन सुरुवात केली होती आणि त्यामुळं उर्वरित भागाचा टप्पा झालेला असताना आपणच यापासून वंचित आहोत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हे आंदोलन करून यशस्वी करायचं आहे. कुठून तरी या प्रश्नाला एक ठोस वाचा पुटू दे. सर्व नेत्यांनी सर्वांनी प्रयत्न केले आहेत, खासदार असतील, आमदार असतील, स्थानिक, अगदी विधानसभेतसुद्धा आवाज उठवलेले आहेत, लोकसभेत उठवलेले आहेत, गडकरी साहेबांच्या समोर अनेक वेळा बैठका झाल्या आहेत, तरी पण ठेकेदार हे आजही काम करत नाही आहेत आणि त्यामुळे ठेकेदार माजलेले आहेत. ठेकेदारांवर ॲक्शन का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. जर ई टेंडरिंगमध्ये ठेकेदार नेमलेले असतील, इतर पार्टमध्ये जर ठेकेदार काम पूर्ण करत असतील तर ह्याच ठेकेदारांना इतके वर्ष अजून सांभाळण्याचं काम का होतं आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे ठेकेदार ई टेंडरिंगमधनं आलेले नाही आहेत, हे अपॉइंट केलेले ठेकेदार आहेत.
आणि त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचं काम चालू आहे. आजही अनेक अपघात होत आहेत, डायव्हर्शन होत आहेत, त्यामुळं वाहतूक होणं किंवा हा जो मुंबई गोवा हायवेचा आपला बादुरशेखचा जो ब्रिज आहे तो पाठपुरावा खासदार साहेबांनी केला, आमदार साहेबांनी केला, सर्व लोकप्रतिनिधी केला म्हणून एक पदर तरी चालू झाला. आज शहरातल्या ब्रिजची अवस्था बघताय, आत्ता कुठे कुठे ते साईड सर्व्हिस रोड झालेत, त्यामुळे ही जी काय चाललेली आहे आणि इथे जे ठेकेदार आहेत त्यांच्या तक्रारी आमच्या अनेक सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे आलेल्या आहेत की अनेक स्थानिक लोकांची बिलं दिलेली नाही आहेत. साधं जेवण जेवणाचे मेसचंसुद्धा बिल दिलेलं नाही, 4-4 लाख रुपये किराणा मालवाल्याची बिलं दिलेली नाही आहेत, अशी अनेक थकवलेली आहे. आणि त्यामुळं इथे कुठेतरी ह्या गोष्टीला वाचा फुटावा म्हणून हे 27 तारखेचं जनआंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि ते महाआघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात आणि इथल्या जे ठेकेदारांची जी मनमानी चाललेली आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे खासदारांच्या वतीने. संपूर्ण सर्व या संबंधित काम मुंबई गोवा हायवेच्या कामासंदर्भातले जे संबंधित अधिकारी असतील, कलेक्टर असतील, प्रांत असतील, या सर्वांना आपण त्या दिवशी तिथे बोलवलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी आपल्याला मिळाली पाहिजेत. आणि मी या तुमच्या माध्यमांच्या वतीने प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या माध्यमातून चिपळूण शहरातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आघाडीच्या वतीने मी आवाहन करतो की हे आंदोलन आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यशस्वी करायचं आहे. आम्ही फक्त बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना विशेष बघू नये कारण हा संपूर्ण विषय हा मुंबई गोवा हायवे संदर्भात आहे, त्यामुळे आम्ही मुंबई बाजारपेठ बंद करणार नाही आहे, बाजारपेठ चालू ठेवून आम्ही ह्या लोकांना, नागरिकांना, व्यापाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करणार. किती वेळ चालणार आहे तुमचं आंदोलन? दिवसभर चालणार. आंदोलनाचं स्वरूप काय, कुठं चिपळूणात बंद ठेवणार, संगमेश्वर मध्ये, सगळ्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामध्ये 5 ठिकाणं आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये पॉवर हाऊस ठिकाणी संगमेश्वरला, संगमेश्वरचा जो स्टँड आहे तिथे होईल त्या चौकामध्ये, हातकांब्याला होईल रत्नागिरी तालुक्याचं, लांज्याचं पालीला होईल, सॉरी लांज्याला होईल आणि राजापूरला होईल. दिवसभर आंदोलन म्हणजे दिवसभर दुसरी गोष्ट ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आता नेमके ठेकेदार कुठले सोडलेले आहेत याची काही माहिती घेतली का, कुठली कामं बंद आहेत? ठेकेदारात ठेकेदार कोण आहे त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. आमच्याकडे तुम्हाला कामं मिळाले, तुम्ही कामं त्या मुदतीत करायची. आज फेब्रुवारी 2017 या रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे. आज ह्या पुढच्या उद्याच्या फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण होणार आहे आणि तेव्हा असं गडकरींनी घोषित केलं होतं की 1.5 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल. म्हणून तर हे जे 10 टप्पे केले 40-40 किलोमीटरचे ही कामं लवकर व्हावी, एकाच ठेकेदाराला दिलं तर कामं वेळ होईल ह्या उद्देशाने दिलं. मग तो उद्देश आहे कुठे, सफल कुठे होतं? इथे चेतकने सुरुवातीला केलं, नंतर कुठे काय केलं? मग त्यांच्या अंतर्गत डिस्प्यूटमुळे इथल्या नागरिकांना वेटीस का धरलं जातं? असे किती ठेकेदार बदलले या मधल्या पट्ट्यातले कामाचे? अरे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती पाहिजे. आता माझ्या माहितीनुसार चेतक नंतर ईगल कंपनी आली, आता ईगलने पण काम थांबवलंय, पुलाचं पण काम थांबलेलं आहे. कोकणामध्ये एवढे आमदार आहेत, सीएनजी सत्ता आहे, सगळे कोकणातले आमदार म्हणून हायवे अडवून नागरिकांना त्रास देण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन नितीन गडकरींची भेट का घेत? सगळे झालेले आहेत विषय, दिल्लीमध्ये जाऊन बैठका झालेल्या आहेत. प्राथमिक सुरुवात आहे, हा रस्ता होण्याच्या दृष्टीने ही आमची पहिली स्टेप आहे. याच्यापेक्षा आणखी वेगळा स्टेप होणार, आम्ही दिल्लीत जाणार, आमचे नेते, आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी जाणारच आहोत. कारण पण तरी हा आवाज जी काय आपण सहनशीलता इतके वर्ष करतोय ते कुठून तरी वाचा फुटायला हवे. दिवसभर चक्का जाम करायचं म्हटलं तरी कोकणात येणार आहे आणि कोकणातून जाणाऱ्यांना तो त्रास होणार आहे. मग हा सगळा दिवसभराचा चक्का जाम करून कोकणवासियांना त्रास होण्यापेक्षा सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी मिळून दिल्लीत जाऊन ठिय्या काम सगळे प्रकार झालेले आहे. हे सगळे प्रकार झाल्यानंतर सुद्धा अजूनही त्याच्यावरती ठोस निर्णय होत नाहीये, म्हणून तर हे आघाडीला हे पाऊल उचलावं लागलं. महाविकास आघाडीचं सरकार असताना रस्त्यावर उतरायची वेळ काय येते तुम्हाला? महाविकास आघाडीचा ह्या विषय केंद्र शासनाचा संदर्भ बरोबर आहे,
तरी सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकार हे करू शकत नाही तेवढं केंद्र. आमची नागरिकांना विनंती आहे की जो 5 वर्ष त्रास झालाय तो दर दिवशी त्रास स्थानिक आणि मुंबईवासियांपासून सगळे भोगताय. मग त्यांच्याच प्रश्नासाठी जर एक दिवस त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी तो सहन करावा. प्रवास करू नये खासगी लोकांनी, दखल घ्यावी. अशी परिस्थिती आलेली तुमच्या आंदोलनाला 3 दिवस आहे. या 3 दिवसात तुम्हाला काही सन्माननीय तोडगा काही टिप्पणी दिली? आम्ही एक आश्वासन दिलं, आम्ही 2 दिवस सुरू करतो. 4 दिवसात आंदोलन पुकारलं ते आंदोलन होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केलाय तो अजून मागे घेतला. केसेस तो रस्ता रोकोचा तो आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. आमच्यावर केसेस म्हणणार म्हणून आम्ही असं मागे पुढे नाही. आमच्यावर अनेक पक्षाच्या केसेस आहेतच, चालू आहेत अजून. राष्ट्रवादी कुठल्या उद्देशाने केलेली आहे? त्याला काहीतरी लिमिट आहे की नाही? पिरियड दिला असेल तर त्याला मुदतवाढ कुठल्या बेसवर दिली आहे? त्याचा काय प्रोग्रेस आहे? त्याला काम दिलं म्हणजे तो टेक्निकल बिल्डला अप्रूव्हल झाला म्हणून ते दिलं ना. मग टेक्निकल बिल्ड ते मध्ये तो जर इलिजिबल असेल तर मग त्याने काम का नाही केलं आहे? सिंधुदुर्गातले सगळे रस्ते चालू झाले, जवळजवळ 95-96% काम झालंय. किरकोळ कुठे ब्रिज बीचचे मधले थोडी किरकोळ दुरुस्ती असेल तेवढंच. कोकण रेल्वे झाला ना, मधू दंडवतीने कोकण रेल्वे होईल हे स्वप्न आपल्या कोकणवासींचं होतं. कधी कोणाला वाटलं होतं का रेल्वे कोकणात येईल? त्यावेळेला त्यांनी ते कॉर्पोरेशन केलं, कुठे भ्रष्टाचाराचा लवलेस वास नव्हता. जॉर्ज फर्नांडिस आणि मधू दंडवते यांनी ते सगळं आणि तो श्रीनिवासन कोण तो श्रीधरन आपला त्याचा हे होता. काम झालं ना, कुठे त्याच्यामध्ये थांबलं का, कुठे अडथळा आला किंवा पैशाचा प्रॉब्लेम आलाय? गडकरी साहेब नेहमी बोलतात आमचा आम्हाला आदर आहे की आपल्या महाराष्ट्रातला माणूस केंद्रात मंत्री आहे, मोठमोठी कामं करतो. मग इथे एकदा यावं ना त्यांनी, बघावं ना रस्त्याची परिस्थिती. तुम्ही सांगताय दिवसाला 36 किलोमीटर देशामध्ये रस्ते होत आहे, मग इथे आज 120 किलोमीटरचा पॅच का होत नाही? 5 वर्ष झाली, बरोबर 60 महिने होतील आता या पुढच्या फेब्रुवारीला, 17 फेब्रुवारीला. पण बघा ना काय